संदर्भातला निर्णय घ्यावा असं देखील तिने म्हटलंय. ते दबाव देखील हे बघा जरांगे पाटलांना आणि त्यांच्या सल्लागारांना आमची विनंती आहे, तुम्ही सुप्रीम कोर्टाचं 650 पानाचं जजमेंट वाचा. अनेक राज्य मागासवर्ग आयोगाने तुमचं मागासलेपण नाकारलेलं आहे. औरंगाबादच्या BH मार्लापल्ले या जजनी तुमचं मराठा आणि कुणबी हे एक समजणं म्हणजे मूर्खपणा होय, सामाजिक मूर्खपणा होय असं त्यांचं जजमेंट आहे. परत सर्वोच्च न्यायालयाचं एक जजमेंट आहे, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचा विरोध आहे. या सगळ्या गोष्टी कायदेशीर बेकायदेशीर या गोष्टीचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह कधीतरी अभ्यास करावा ना या मंडळीने. अरे कोणतरी येतो माणूस आणि आम्हाला मिळालंच पाहिजे म्हणजे तुम्हाला घटनेला चॅलेंज करायचं आहे का, OBC आरक्षणाला चॅलेंज करायचं का, संपवायचं का? या प्रश्नाचं उत्तर मायबाप सरकारनं 12 करोड जनतेचं दायित्व स्वीकारलेल्या मुख्यमंत्र्यांनी द्यावं. विधान परिषद निवडणूक पार पडली, यामध्ये पंकजताई मुंडेंचा विजय झाला, OBC बांधवांना कुठेतरी एक ताकद मिळाल्याचं वाटतंय का, त्यावर काय? हे बघा विधान परिषदेवरती ते अधिकार निवडून येणं याच्याही पलीकडे जाऊन आमची जेवढी लोकसंख्या आहे या महाराष्ट्रामध्ये 50-60% पुढं जितकी संख्या जितनी भारी उसकी उतनी सत्ता में भागीदारी हा विषय आमचा आंदोलनाचा पुढचा असू शकतो. त्यामुळे आमचे हक्क अधिकार जर हे इथले निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जर पाळणार नसतील तर आम्ही अण्णा इथं उपस्थित आहेत. आता आम्ही त्या दृष्टीने पावलं टाकतो आहोत. त्यामुळं ह्या गोष्टी पुढं होणार आहेत, कारण आमचेही तरुण आता जज करत आहेत. आपण किती संख्येनं आहोत, आमचा काउंट का होत नाही, इथं कास्टवाईज सेन्सस का होत नाही, या गोष्टीच्या या प्रश्नांची उत्तरं आम्हाला हवी आहेत ना. त्यामुळे आम्ही आमची भागीदारी निश्चित मागू इथून पुढच्या कालावधीत. थँक्यू.